आशा टॉकी चौक येथे तलवारी, गुप्त्या तसेच धारदार शस्त्रांची खुलेआम विक्री। कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदे यांची कारवाई, एक आरोपी अटक। अहमदनगर शहरातील आशा टॉकी चौक येथे एका दुकानामध्ये सर्रासपणे खुलेआम तलवारी आणि गुप्त्या विक्री सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला असता हुमायूं शेख सय्यद नामक इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतले। कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। यात संबंधित इस्मांकडून तलवारी, गुप्त्या जप्त करण्यात आल्यात। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 21 गुप्त्या, चाकू आणि तलवारी जप्त केल्या आहेत। तर आरोपींवर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। प्रतिनिधी निलेश अगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर।